तुमचा बालमित्र ज्ञानांश सफर ज्ञानांश ची वारी युरोप ची डे टू। मी पॅरिसला पोहोचून रात्रभर मस्त रेस्ट घेतली आणि पुढच्या दिवशी उठून मस्त फ्रेश होऊन कांदे पोहे खाल्ले आणि निघालो। कुठे निघालो गेस करा? ऑफकोर्स ड्रीम कम ट्रू, डिस्नीलँड। पॅरिसला म्हणजे युरोपला जाण्याआधी डिस्नीलँड साठी आम्ही सगळा होमवर्क करून ठेवला होता, म्हणजे कुठली राईड आधी करायची, काय चांगलंय, असं सगळं करून ठेवलं होतं। हाय, आम्ही आता निघालोय पॅरिसच्या डिस्नीलँडला, चला। आम्ही आता मेट्रो स्टेशन ला आलोय आणि आता आम्ही कॅसी स्टेशन वर चाललोय, डिस्नीलँड स्टेशन। आता आम्ही तिकीट बुकिंग आम्ही आलोय डिस्नीलँड पॅरिसला। चला तिकीट देऊन डिस्नीलँडच्या आत जाऊया। आत एंट्रन्स मध्ये गेल्यावरच मस्त सरप्राईज होत, मज्जा होती। मिकी मिनी भेटले आम्हाला डान्स करताना। इन स्क्वेअर मध्येच मिकी मिनी डान्स करत होते आणि शेजारून बग्गी चालली होती। हॅलो, वेलकम टू डिस्नीलँड। नीट प्लॅनिंग केल्यामुळे आम्ही ठरवलं पहिलं काय करायचं। आम्ही पहिली ट्रेन राईड केली, आली आमची झुकझुक गाडी म्हणजे आगगाडी, आणि आम्ही पूर्ण डिस्नीलँड बाहेरून बघितलं। गोल फिरताना सगळ्या राईड्स दिसल्या आणि मस्त कॅसल पण। ट्रेन राईडला खूप मजा आली, तुम्ही गेलात किंवा ती नक्कीच करा। आम्ही ट्रेन राईड नंतर एक मोठी परेड पाहिली। मग आम्ही गेलो कॅसल मध्ये राइड्स करायला। वेलकम टू डिस्नीलँड। त्याच्यानंतर आम्ही जंबो डंबो राइड केली, म्हणजे हत्ती वर जातो, खाली जातो आणि फेऱ्या मारतो एका मोठ्या हत्तीच्या बाजूने। Oh, my God.
मस्त पैकी झोपलो, कारण पुढच्या दिवशी जायचं होतं